तुळजापूर रोड वरील कचरा डेपोला आग लागून तब्बल 15 दिवस झाले तरीही आग पूर्णपणे विझलेली नाही। निंब्या भागातील आग विझली असून आतापर्यंत 7 लाख लिटर पेक्षा जास्त पाणी बंबाद्वारे मारल्याची माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी दिली। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मंगळवारी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली। एकूण 7 प्रभागात बदल करण्यात आले। येथील कोणापुरे चाळ ही आता पूर्णपणे प्रभाग क्रमांक 21 जोडली गेली आहे। या अंतिम प्रभाग रचनेनंतर अनेक माजी नगरसेवक अडचणीत येण्याची शक्यता महापालिका वर्तुळात व्यक्त होत आहे। गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी ही रस्त्यावर उतरली। अभिनव पद्धतीने आंदोलन करून महागाईकडे लक्ष वेधण्यात आलं। महिला पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारवर चांगलाच रोष व्यक्त केला। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। यावेळी सर्वोच्च न्यायालयानं जिथं पाऊस नाही तिथे निवडणूक घ्यायला काय हरकत आहे असा सवाल निवडणूक आयोगाला केलाय। उजनीत आता 6 TMC इतका जिवंत पाणी साठा आहे। अगदी पाऊस लांबला गेला तर आणखीन आवर्तन सोडावं लागेल आणि यामुळे धरण हे मायनसमध्ये येण्याची शक्यता आहे। मागील वर्षी चांगला पाऊस झाला यामुळे यंदा उन्हाळ्यात जलसंकटाला तोंड द्यावं लागलं नाही। हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे। मनुष्यहानी टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेनं लोकांपर्यंत संदेश तात्काळ पोहोचवावेत। पूरस्थिती निर्माण होऊ नये याकरता धरणातील पाणी विसर्गाचं नियोजन करावं अशा सूचना अप्पर विभागीय आयुक्त डॉ अमोल रामोड यांनी दिल्या आहेत। राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। पालिका निवडणुकीसाठी ST SC आरक्षणाची प्रभाग निश्चिती झाली। अनुसूचित जातीसाठी 16 तर जमाती प्रवर्गासाठी 2 प्रभाग निश्चित झाले। आता प्रतीक्षा आहे ती महिला आरक्षणाची। चहा पिण्याचा बहाणा करून हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी चहामध्ये गुंगीचं औषध घालून रूमवर नेऊन अत्याचार केला। नग्न फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सोलापुरातून पुण्यामध्ये वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध आणि त्याला मदत करणाऱ्या मित्राविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। महापालिकेत बदल्यांचं सत्र सुरू झालंय। आयुक्त पी शिवशंकर यांनी मंगळवारी सायंकाळी 3 सहाय्यक अभियंत्यांच्या बदल्या केल्यात। महिना अखेर बदल्या पूर्ण होतील असं पालिका आयुक्तांनी सांगितलं आहे। कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेल्या पोटरा चित्रपटातील कलाकार छकुली देवकर हिची हालाकीची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती पाहून सरकारनं आता तिला आर्थिक सहाय्य केलंय। 1 लाखाची मदत छकुली देवकर हिला करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे किती कार्यकर्ते आपल्या अंगावर धावून आले तरी गाव गाड्याचे प्रश्न आपण सातत्याने मांडत राहणार आहे अशी प्रतिक्रिया माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली। सोलापुरामध्ये सदाभाऊ खोत यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंगावर धावून गेले होते। यानंतर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री सदाभाऊ खोत बोलत होते।